कोल्हापूरची बातमी. मंगळवेढ्यात बोराळे गावात पतीनं आपल्या पत्नीचा अत्यंत निर्दयीपणे थंड डोक्यानं खून करून स्वतः खुनाची कबुली दिली आहे. बाजीराव वाघमारे असे आरोपीचं नाव आहे. पत्नी राणी हिला या अगोदर 5 मुली असताना 6वी मुलगी होते याची कल्पना येताच त्यानं हा प्रकार केला. रात्री 1 वाजता आपल्या पत्नीचे धारदार हत्यारानं हातपाय तोडले, डोकं धडावेगळं केलं, खून केला. मंगळवेढा पोलिसांनी आरोपी बाजीरावला अटक केली. मात्र या सगळ्यानंतर गावकरी देखील सुन्न झालेत. केवळ वंशाला दिवा नसल्यानं त्यानं हे कृत्य केलंय. संजय पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. संजय, एकीकडे मुलीच आजकाल सगळं पालकांचं करतात, मुलांपेक्षा मुली कुठेही कमी नाही असं असताना अजूनही असे महाभाग समाजात आहेत. खूप वाईट वाटतं. एका निष्पाप महिलेचा पोटात बाळ असताना असा पद्धतीनं बळी गेलाय. अजित, नक्कीच एका महिलेला ज्याची चूक नसून तिला आपला जीव गमवावा लागलेला आहे. केवळ वंशाला दिवा नाही म्हणून हे अज्ञान बाजीरावनं आपल्या पत्नीचा निर्घृण खून केलेला आहे. पण त्या हा खून करताना त्यांनी 5 मुलीचा जरा सुद्धा विचार केला नाही. त्या लहानशा मुली घरासमोर ते वाट बघतात आईची, पण अशी स्थिती झालेली आहे की आता आईही नाही आणि वडीलही नाही, त्यामुळे त्या मुली पोरकेपणाचे दिसत आहेत. अजित, संजय, अत्यंत धक्कादायक आहे सगळं. काय बोलावं अशा बातम्यांवरती हेच कळत नाही कधीतरी. पण नागरिकांच्या समोर आपण हे सगळं असं ठेवतो, किती चुकीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. अत्यंत धक्कादायक आहे आणि निर्दयीपणे त्यांना आपल्या मुलींच्या भविष्याची देखील कुठलीही काळजी केली नाही असंच दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं. धन्यवाद या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.